करिअर कट्टा हा उपक्रम 25 फेब्रुवारी 2021 ला आपण सुरू केला आणि या पाठीमागची भूमिका ही आपल्या महाराष्ट्राचे भविष्यवेधी नेतृत्व म्हणून करिअर कट्ट्यानुसार ही उपाधी कायमस्वरूपी महाराष्ट्रासाठी आपल्यासाठी लाईक एक भविष्यवेधी व्यक्तिमत्व यासाठी की प्री आय एस ट्रेनिंग सेंटरची मुलं का दिसत नाहीत आपल्याला आय एस मध्ये, हा सरांच्यावरचा प्रश्न आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांना त्या कमिटीचा अध्यक्ष बनवून त्याच्या रिफॉर्मेशन मोठ्या प्रमाणात काम चालू झालं आणि त्याच वेळेला महाराष्ट्रातले 850 मराठी अधिकारी 3500 उद्योजक यांनी एकत्र येऊन करिअर कट्ट्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा आणि उद्योजकता विकासासाठी महाराष्ट्रातल्या मुलांना मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. आदरणीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेबांनी त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि हा उपक्रम आकारास आला. साहेब 60,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो. टेक्निकल आपण या ठिकाणी विश्लेषण करून घेतलं, महाराष्ट्रातल्या 30 लाखपेक्षा जास्त लोकांच्या पर्यंत करिअर कट्टा हे नाव माहीत आहे. 5,000 कॉलेजपर्यंत पोहोचलेलं आहे आणि या 5,000 कॉलेजेसमधले निवडक सर्व शिलेदार म्हणजे महाराष्ट्रातले सगळे जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक, तालुका समन्वयक आणि उत्कृष्ट प्राचार्य हे सर्व आज या ठिकाणी एकत्रित आहेत. प्रत्येकाला साहेब तुमच्या सोबत फोटो अपेक्षित आहे कारण त्या आठवण प्रत्येकाला ठेवायच्या आहेत. मी जास्त वेळ न घेता करिअर कट्ट्याच्या या कार्यक्रमामध्ये आपलं अतिशय महत्वाचं योगदान आहे. व्हाईस केअरच्या वर्कशॉप राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, आपल्याला तेही पुढे घेऊन जायचं आहे. आणि साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की साहेबांनी चार्ज घेतल्यापासून, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत प्रत्येक विद्यापीठाला भेट देणारे मंत्री माझ्या माहितीतले नाहीत आणि कदाचित तुमच्याही माहितीत असेल की हे एकमेव आहेत आपल्यासाठी. प्रत्येक स्टेक होल्डर, मग तो विद्यार्थी हा प्राथमिक आहे, त्यानंतर सगळे शिक्षक, त्यानंतर संस्था चालक, प्रत्येकाचा काळजी घेत असताना शिस्त राखली पाहिजे आणि व्यवस्था देखील चांगली झाली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे सन्माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांचं या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. या व्यासपीठाची उपलब्धता ज्यांनी करून दिली ते सपकाळ नॉलेज हबचे व्यासपीठावर उपस्थित असणारे रवींद्रजी सपकाळ यांचेही मनपूर्वक स्वागत करतो. तंत्रशिक्षण विभागाचे उपस्थित असणारे डॉक्टर डी पी नाडे सर यांचंही स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ठाण्याच्या डॉक्टर सोनाली लोहार ज्यांच्या माध्यमातून आवाजाच्या कार्यशाळा आपल्याला राज्यभर घ्यायच्या आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सौ कल्याणी सपकाळ मॅडम यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य बागल सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि स्वागत आणि प्रास्ताविक याच्यामध्ये वेळ न दवडता मी पुढे आयोजकांना सांगेन की मंत्री महोदयांचा सत्कार या ठिकाणी होईल आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. नमस्कार. या राज्याचं तडफदार नेतृत्व आणि ज्यांच्या नावातच उदय आहे आणि मला असं वाटतं 2.5 वर्ष आपले वाया गेले आणि उरलेले 2.5 वर्ष सरांनी या एज्युकेशनमध्ये क्रांती घडून आणावी असे या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सावंत सर आणि या राज्यातील एक एक शीत जमा केला आणि इथे उपस्थित केला आदरणीय शितोळे सर, लोहार मॅडम, पिता समान नाटे सर, जिच्या शक्तीमुळं मी हे सगळं साम्राज्य उभं करू शकलो, सौ कल्याणी सपकाळ, माझ्या संस्थेतील सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि उपस्थित मित्र हो. करिअर कट्टा हा एक कट्टा म्हटलं की असं नाक मोडायचे आणि फटके बसायचे, परंतु सर मी तुम्हाला सर्वांच्या समक्ष आणि सर्वांच्या साक्षीने शपथ देतो या कट्ट्याला महाराष्ट्रात आम्ही सगळे मिळून दर्जा देऊ, फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या. सर आम्ही एक योजना चालता चालता फक्त बाजी मॅडमनी सांगितलं सर या बोर्डाचं तुम्ही उद्घाटन करा आणि आज त्या बोर्डाला आम्ही असं एक नावारूपाला आणलं आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा या कट्ट्यामध्ये समाविष्ट होऊ शकतं आम्ही हे समाजाला दाखवून दिलं. त्यामुळं आम्ही या कट्ट्याला या माध्यमातून चांगल्या नावारूपाला आणू इच्छितो आणि सगळे मिळून सर आज मुलं सगळ्यांची शोकांतिका आहे. मुलं सर कॉलेजमध्ये बसत नाही, यांना दंडुके घेऊन त्यांच्या पाठीमागं लावावं लागतं. आम्ही ते वेगवेगळे बाउन्सर्स तयार केले, यांना पकडून आणावं लागतं, ह्याच्यासाठी आमची शोकांतिका आहे सर. खरं म्हणजे आपण सगळे घरातले, त्यामुळे मी मानतो, वाईट वाटून घेऊ नका, माझी भावना आहे ती. तर
यांना पोरांना आपल्याला सगळ्यांना शिकवायचं आहे. फी जमा करणे हा काही उद्देश नाही तर सगळ्यांची मोठी दुकानदारी चालली असती. प्रत्येकाची वेगवेगळ्या अडचणी आहेत, परंतु आपण सगळे मिळून त्या संकटाला मात म्हणजे लात मारू आपण सांगतो तसं पुढे जाऊ आणि सगळे चांगले पुढे आपण घडू असं सांगतो. आणि दुसरी सर पब्लिकली सांगतो की आपल्या सीईटी मध्ये जवळपास 500-700 कोटी रुपये पडून आहेत, ते कुठेतरी या एक योजना करा सर आणि चांगल्या संस्था ज्या असतील त्यांना ते कुठेतरी चांगल्या कामासाठी जसं विद्यापीठ काहीतरी अनुदान देतं ते पैसे कुठेतरी वाटा, त्यांना चांगल्या कामात ते येतील, पडून येते पैसे. आज ते सीईटी सेल फक्त त्यांच्या त्या डिपॉझिटसाठी भांडणं चालू आहेत सर. ते म्हणतो की या बँकेत ठेवा मी तुम्हाला 10% देतो, चिंधी चोरी चालू आहे ते बंद करा सर, त्याच्यासाठी म्हणणं चालू आहे त्यांचे. कारण मी त्या सिस्टमचा भाग आहे, 30-32 वर्ष झाले सर मी त्या, माझं तुमचं जास्त दोस्ती नाही, परंतु मी मला माहिती आहे काय चालू आहे ते थांबवा. आणि परीक्षांचा जो घोळ आहे, आजही परवा दिवशी एक ऍडमिशन आमच्या इथं कॅन्सल झाली, तर रद्द झाली ऍडमिशन, ते पालक येऊन आमच्याशी भांडणं करतात कारण आपल्या सुसूत्रता नाही, केव्हा कोणत्या परीक्षा होतात काही माहीत नाही, पालक येऊन आमच्याशी भांडणं करतात, मुलं केव्हा ऍडमिशन कॅन्सल करतात. तर त्याचा ती एक योजना अशी स्टेप बाय स्टेप व्हायला पाहिजे, त्यातले विद्यार्थी पालक आणि संस्था चालक यांची एक बैठक घेऊन केव्हा कोणत्या परीक्षा व्हायला पाहिजे. कारण आता परत डेट पुढे गेल्यात, हे जे क्लासवाले आहेत यांचं मोठं रॅकेट आहे सर, तेच मेल पाठवायला लावतात केव्हा रद्द होते कोणाला पत्ता लागत नाही सर. त्यामुळे माझी ती एक कळकळीची विनंती आहे की या परीक्षांचा एक सिक्वेन्स लावला गेला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. एवढे दोन शब्द बोलतो, थांबतो, जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. तंत्रशिक्षण विभागामध्ये सबका नॉलेज हबनी करिअर कट्ट्यामध्ये जो आज सरांच्या मार्गदर्शनाखाली आज जो एक हे गाठलेलं आहे, ध्येय गाठलेलं आहे, आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत हे कार्यक्रम करणार आहोत. कार्यक्रम योजित वेळेप्रमाणे होत नाही, त्याबद्दल मी उपस्थित सर्व सन्मानार्थींची दिलगिरी व्यक्त करते आणि पारितोषिक सोहळ्याला सुरू करते. ओके, मी माननीय नामदार उदयजी सामंत सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. करिअर कट्ट्याच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय सकपाळ साहेब, आदरणीय सकपाळ मॅडम, आदरणीय लोहार मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी करिअर कट्टा ही योजना हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबवला, ते माझे सहकारी शितोळे सर, आमचे दोन्ही सहसंचालक, उपस्थित बंधू आणि भगिनी. सकपाळ साहेबांचं भाषण चालू होतं ते मला शितोळे सरांनी सांगितलं की सकपाळ सरांना शेवटी बोलायला द्यायला पाहिजे. तुम्ही सीईटीचा विषय काढला, ठीक आहे, सीईटी मध्ये काय चाललंय ते कशा पद्धतीने बंद करायचं त्याची जबाबदारी आज मी स्वीकारली. शितोळे सरांना असं वाटलं आता मंत्री काय करतील, ओ मंत्री मी नुसता नाही, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्याच्यामुळे किती संकटावर मात केली तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा भयानक भाषणांची मला सवय आहे आणि ह्याच्यापेक्षा भयानक टीकेची मला सवय आहे, म्हणजे ती टीका ऐकल्याशिवाय मला झोप लागत नाही. काही लोकांना झोपण्यासाठी रेस्टील घ्यावी लागते, मला त्यांचा व्हिडिओ बघावा लागतो. मला काही टीकेचं, त्यांनी चांगल्या सूचना केल्या. सीएटी मध्ये माझ्या जर असं होत असेल, कदाचित 2.5 वर्ष कोविड असल्यामुळं सकपाळ साहेबांनी 2.5 वर्षापूर्वीचा अनुभव सांगितला असेल, 2.5 वर्षात नक्की काय झालं आपल्याला माहित नसेल, म्हणून कदाचित आपल्याला माहित नसेल. पण सीएटी मध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे नियम आम्ही लागू केलेत, अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकारी आणलेत आणि सीएटी मध्ये देखील ही चिंधी चोरगिरी होणार नाही याची देखील जबाबदारी सकपाळ साहेबांनी स्वतः स्वीकारली. करिअर कट्ट्याचा प्रस्ताव ज्यावेळी माझ्याकडे आला, मला शितोळे सरांनी सांगितलं आणि विशेषतः मुळे साहेबांनी सांगितलं, एका कार्यक्रमाला मी नवी मुंबईला एकत्र होतो आणि तिथनं खरी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि हा कार्यक्रम करत असताना हा विद्यार्थ्यांच्या कशा शैक्षणिक वाढीसाठी उपयुक्त आहे
हे ज्यावेळी मला कळलं तेव्हा मी शितोळे सरांना अधिकार दिला की आमच्या महाराष्ट्र शासनाचा पण लोगो त्याच्यामध्ये लावा. कारण एखादी चांगली गोष्ट होत असताना महाराष्ट्र शासनाचा राजाश्रय हा आपल्या सगळ्यांना असणं आवश्यक आहे. आणि मुळे सरांसारखं नेतृत्व तुम्हाला सगळ्यांना लाभलेलं असल्यामुळे आणि माझ्या एका कमिटीचे ते अध्यक्ष असल्यामुळं तिथं मला असं कुठं जाणवलं नाही की वेड वाकडं काहीतरी होईल. आज मी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो तिथे करिअर कट्ट्याच्या निर्मितीमधला एक भाग म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर नुसतं आता परीक्षा रद्द करणारा मंत्री आला असं म्हणत नाहीत, तर करिअर कट्टा निर्माण करणारा देखील मंत्री आला असं देखील महाराष्ट्रामध्ये म्हणायला लागले. एक चांगली व्यवस्था आहे, अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था आहे. आणि म्हणून सर इथे यायला मला जो उशीर झाला, मला PIS सेंटरला जायचं होतं नाशिकच्या, त्या PIS सेंटरला मी गेलो. नक्की तिथं काय चालू आहे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तिथल्या माझ्या विद्यार्थी भगिनी होत्या त्यांच्याशी मी चर्चा केली. परंतु हे सगळं करत असताना नुसता करिअर कट्टा हा बक्षिसासाठी नाही, हे देखील मुळे सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालं. कारण दर दिवशी व्याख्यान देणं, मला असं वाटतं की दर दिवशी तुमची ही मोहीम चालू होती, दर दिवशी दोन, मला असं वाटतं की सातत्य लागतं. आणि मगाशी बाउन्सरचा विषय सकपाळ साहेबांनी काढला, आजपर्यंत मला फक्त क्रिकेटचा बाउन्सर माहिती होता, पण विद्यार्थ्यांना आणायला देखील बाउन्सर जर लागत असेल तर तुमचं आमचं दुर्दैव आहे. हे खरं तर पालकांचं देखील दुर्दैव आहे. कारण ज्या अपेक्षेनं विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घातलं जातं, करिअर कट्ट्यासारखे कार्यक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवतो, त्यावेळी कदाचित मगाशी मी विनोदानं म्हटलं असेल की परीक्षा रद्द करणारा मंत्री आला, पण ज्यावेळी मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झालो तेव्हा नक्की या खात्यामध्ये नक्की खात्याचा अभ्यास ज्यावेळी मी केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की 13 अकृषी विद्यापीठही माझ्या अंतर्गत येतात. आज मी यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होतो, पण दुर्दैवानं करोना आला आणि सगळी यंत्रणा आपली थांबली. आता करोना आला म्हणून मगाशी मी तुम्हाला विचारलं तुमचं किती नुकसान झालं, तुम्ही म्हणले नुकसान झालं. चितोळे सर तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणले नुकसान झालं, पण माझं काहीच नुकसान झालं नाही. मी परीक्षा रद्द केल्यामुळे घराघरात पोहोचलो महाराष्ट्राचं. करोना मला फळला, बाकी कोणाला फळला नाही. आणि आता देखील नाशिकमध्ये आल्यानंतर जागोजागी एकच निवेदन, साहेब ऑनलाईन परीक्षा घ्या. मला विशेषतः तुम्ही सगळे प्राध्यापक आहात, प्राचार्य आहात, म्हणून तुम्हाला विनंती करायची, एक चांगली संधी मला मिळाली. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा दोष आहे असं मी मानत नाही, विद्यार्थ्यांची मानसिकता ही 2 वर्षांमध्ये करोनानं अशी केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी बिचाऱ्यांनी जे काही सगळं बघितलं ते मोबाईलवर लॅपटॉपवर ऑनलाईन शिक्षणातनं बघितलेलं आहे, आणि म्हणून त्यांची मानसिकता तशी होणं स्वाभाविक आहे. त्यांना त्यांच्या त्या मानसिकतेतनं बाहेर काढण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना ठाम विश्वास दिला पाहिजे की आम्ही तुमच्या हे भल्यासाठी करतो. मी ज्यावेळी हा निर्णय घेतला तेव्हा अनेक टीका माझ्यावर झाली. मी अनेक वेळा विनोदानं सांगतो की मी ज्यावेळी परीक्षा रद्द केल्या होत्या ते विद्यार्थ्यांनी लॅपटॉपची आरती पण केली होती माझा फोटो लावून, का तर परीक्षा रद्द केला. काही विद्यार्थ्यांनी तर मला मुकुट बिकुट घातले होते आणि माझ्या पोटावर लिहिलं होतं देव माणूस. आणि ज्यावेळी ऑफलाईन परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला तेव्हा मुकुट गेलं आणि पोटावर आलं राक्षस. ही काही विद्यार्थ्यांची मानसिकता मी विनोदातनं सांगत नाही, विद्यार्थ्यांची मानसिकता आहे. आणि विद्यार्थ्यांची मानसिकता ही करोनानं बिघडवलेली आहे हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. आज खरोखरच हे दुर्दैव आहे की विद्यार्थी बसत नाहीत, पण विद्यार्थ्यांना हे देखील कळलं पाहिजे की शासनाच्या हातामध्ये 75% उपस्थितीचा क्रायटेरिया आहे. जर उद्या मी असा धोरणात्मक निर्णय घेतला की 75% जर प्रेझेंटी नाही तर विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत ह्याचं भान देखील विद्यार्थ्यांना आणण्याची जबाबदारी तुम्ही आज स्वीकारली पाहिजे. हा प्रयत्न मी आमदार होतो, मंत्री नव्हतो, पण मागच्या सरकारमध्ये मी हा प्रश्न विचारला होता की 75% ही प्रेझेंटी असताना विद्यार्थी आम्हाला नाक्यानाक्यावर कट्ट्यावर दिसतात याचं कारण काय. एकतर करिअर कट्ट्यावर या, पण बाकीच्या कुठच्या कट्ट्यावर नको. त्यावेळी मला असं सांगण्यात आलं की विद्यार्थ्यांची मानसिकता 50% प्रेझेंटीची देखील नाही, हे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. आणि ह्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांची चूक आहे असं कधीच मानलेलं नाही. मी देखील त्या फेजमधनं गेलो, मी देखील विद्यार्थी होतो. जास्तीत जास्त वर्ग कसा टाळायचा, क्लासरूम कसा टाळायचा हे मी देखील केलेलं आहे. पण ज्यावेळी आज 2022 सालामध्ये आधुनिक झालंय, आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी घरातनं जर आमचा मित्र आम्हाला भेटला नाही तर घरी त्याला भेटायला द्यायला लागायचं. आज कसं मी कुठं उभा आहे हे देखील त्याला कळतं आणि तो तिकडे काय करतो हे मला देखील कळतं. एका सेकंदामध्ये एवढं आपण आधुनिक झालेलो आहोत. आणि असं असताना फक्त मोबाईल हे माझं सर्वस्व आहे, लॅपटॉप हे माझं सर्वस्व आहे, हा जो काही न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय तो करोनानं केलाय, कोविडनं केलाय, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की करिअर कट्टा हा नक्कीच चांगला आहे,
पण भविष्यातल्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातलं जर करिअर करायचं असेल तर मी जी आज तुमच्याकडे मागणी केलेली आहे हे मिशन म्हणून जर पुढचे 15 दिवस आपण राबवली तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी शैक्षणिक व्यवस्था निर्माण होऊ शकते आणि देशातली ती चांगली व्यवस्था निर्माण होऊ शकते. काल परवा आम्ही कोल्हापूरला एका कार्यक्रमामध्ये होतो. विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे, आज देखील मी नाशिकच्या यशवंतराव मुक्त विद्यापीठामध्ये सांगितलं की आता सभोवतालचा परिसर बघितल्यानंतर, सभोवतालचं वातावरण बघितल्यानंतर पुन्हा एकदा नक्की प्रत्येक विद्यार्थ्याला, विद्यार्थ्याच्या पालकाला आणि शिक्षकाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होत असेल, राजर्षी शाहू महाराजांची आठवण होत असेल. कारण सकाळी मोबाईल उघडला किंवा व्हॉट्सअप उघडलं किंवा टीव्ही उघडला तर टीव्हीवर काय चालू आहे हे सगळं शैक्षणिक सुदृढतेच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून जर आपल्याला विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या मार्गानं, विद्यार्थी तर चांगलेच आहेत, त्यांना चांगल्या मार्गानं आणण्याचा मला अधिकार नाही, तुम्हाला अधिकार आहे, पण हे सगळं सांगत असताना त्यांची मानसिकता बदलणं गरजेची आहे. आणि मानसिकता बदलणं म्हणजे काय करणं, तर जे काही प्रसंग 2-2.5 वर्षांमध्ये घडलेत ते पुन्हा घडणार नाहीत याची जबाबदारी देखील प्राध्यापक आणि प्राचार्यांनी घेतली पाहिजे. आजही कोविड गेला अशातला भाग नाही, जरी आपल्या कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नसला तरी देखील, मी मास्क लावायचं मी म्हणत नाही, तरी देखील कोविडची भीती आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून विघ्नहर्ताची मूर्ती आम्हाला दिली त्या गणपतीला मी साकडं घालतो की आयुष्यात आता कधीच तो करोना हा जगामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये येऊ नये. आणि खरा करोना काय असो तो मी बघितलाय, मी अनुभवलाय. पहिल्या लाटेत मी आहेच, दुसऱ्या लाटेत मी आहेच, तिसऱ्या लाटेत आहेच. समोरचा विरोधक किती स्ट्रॉंग आहे बघा, म्हणजे ह्याला करोना झालाच पाहिजे अशी कुठेतरी यंत्रणा राबवली काय मला माहित नाही. परंतु विनोदाचा भाग जरी बाजूला सोडला तरी या फेजमधनं विद्यार्थी गेलेत, या फेजमधनं पालक गेले. आणि या पार्श्वभूमीवर आपण सगळे हे कार्यक्रम करतोय, त्याच्यामुळे मी कधीही विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांनी माझ्यावर टीका केली, माझ्याबद्दल काही पोस्ट टाकले तर विद्यार्थ्यांना मी दोषी एवढ्यासाठीच धरत नाही की त्या मानसिकतेतनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यामध्ये करिअर कट्ट्याने देखील पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे मला तर असं वाटतं की पुढचा 1 महिना शितोले साहेब आपण एक मोहीम राबवावी. हे करिअर तर होणार आहे, अनेक लोक कलेक्टर होतील, अनेक लोक SP होतील, अनेक लोक तहसीलदार होतील, अनेक लोक प्रांत होतील, पण त्यांना प्रांत होण्यापर्यंत याची जबाबदारी देखील करिअर कट्ट्याने स्वीकारली पाहिजे. आज ते डिप्रेशन जे आलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यातनं विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी करिअर कट्ट्यानं काहीतरी मार्गदर्शन करावं ही देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती, माझा सूचना करतो. आणि सर्वप्रथम आज इथं आल्यानंतर मला कळलं की सहसंचालकांना किती घाबरतात, म्हणजे जेवढं मंत्र्यांना घाबरत नाही तेवढं तुम्हाला दोघांना घाबरतात. ते का घाबरतात मी ते जाताना सकपाळांना विचारून जाणार आहे. बघा ना, माझा तुम्ही एकदा उल्लेख केला, त्यांचा 3 केला. तुम्ही एकदा माझा सत्कार केला, त्यांचा 2 केला. म्हणजे मला असं वाटतं की उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होण्यापेक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सहसंचालक झालं तर चांगलं आहे. त्याच्यामुळे सहसंचालकामध्ये अशी काय ताकद आहे ते आता मला शोधावी लागणार आहे. पण ठीक आहे, सहसंचालक आमचे दोन्ही चांगलं काम करतायत असं देखील सकपाळ साहेबांनी सांगितलं आहे, कदाचित घाबरून सांगितलं असेल मला माहित नाही, पण चांगलं काम करताय म्हणून सांगितलंय. पण माझी देखील ही भूमिका आहे की ह्या सगळ्या ज्या आमच्या यंत्रणा आहेत, मग सहसंचालक असतील, संचालक असतील आणि काही काही आमच्याकडे भरपूर पदं आहेत, ती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून जसा करिअर कट्टा आहे तसा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला पहिला कार्यक्रम उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केला, तो म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण ऍट नाशिक असेल, ऍट नागपूर असेल, ऍट कोल्हापूर असेल. आणि मला सांगताना आनंद होतोय की सहसंचालकांच्या, आता काय, आता मी बाकी काय बोलत नाही, पण सहसंचालकांच्या नजरचुकीमुळे असेल, सहसंचालकांच्या कार्यबाहुल्यामुळे असेल, सहसंचालकांच्या गडबडीमुळे असेल, जे 6-7 वर्षांमध्ये अनुकंप तत्वावरचे आम्हाला त्यांना नोकऱ्या द्यायच्या होत्या त्या कदाचित कार्यबाहुल्यामुळे ते देऊ शकले नसती. पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्यांचे अश्रू फुटण्याचं काम उच्च व तंत्रशिक्षण विभागानं केलं आणि 350 लोकांना आम्ही या करोनाच्या कालावधीमध्ये नोकरी दिली. सकपाळ साहेब ह्या गोष्टी मी मानतो, मंत्री किती दिवस आहे, मंत्री कोण आहे, कुठच्या विभागाचा आहे, त्याच्यापेक्षा मी किती पुण्य घेतलंय, पैशापेक्षा पुण्य हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी माझ्या सगळ्या सहसंचालकांना, संचालकांना सांगत असतो की जितका कमी त्रास होईल, त्रास होणारच नाही ह्याची मला गॅरंटी देऊ शकत नाही, पण जितका आहे त्याच्यापेक्षा कमी त्रास संस्थांना, प्राचार्यांना, प्राध्यापकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसा होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण हा जर वर्ग बाधित झाला
तर विद्यार्थ्यांचा वर्ग बाधित होणार आहे. आपण सगळे महाराष्ट्रामध्ये जे काम करतो ते मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून करतो. प्राध्यापकांचं कॉलेज आहे त्याला कुठेतरी अनुदान द्या म्हणून आजपर्यंत माझ्याकडे कोण आलं नाही. किंवा प्राध्यापकांना PhD करत असताना अजून काही अनुदान द्या म्हणून कोण आलं नाही. प्राध्यापकांना 6वा 7वा 8वा 10वा परत 20वा झाला तर तो काही तो असतो तुमचा वेतन आयोग तो द्या एवढीच तुमची मागणी असते. पण हे सगळं करत असताना विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि विद्यार्थी कशा पद्धतीने सक्षम होईल शैक्षणिक दृष्ट्या ही जबाबदारी देखील नुसती करिअर कट्ट्याची नाही तर ती माझ्या सकट संचालकांची सहसंचालकांची प्राध्यापकांची आणि प्राचार्यांची आहे. आज प्राध्यापक भरतीचा प्रश्न होता. प्राध्यापक भरती आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्राचार्यांच्या भरतीचा प्रश्न होता ते देखील 100% प्राचार्य भरण्याचा निर्णय आपण घेतला. आता टेक्निकल एज्युकेशन मधल्या ज्या काही जागा भरायच्या आहेत 500-600 त्या देखील भरण्याचा आपण निर्णय घेतोय. प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील ग्रंथपाल असतील या देखील जागा भरण्याचा 1169 जागा भरण्याचा निर्णय आपण घेतोय. जेणेकरून कोविड नंतर आपल्याला जे जे काही चांगलं करता येईल या विभागामध्ये ते करण्याचा आपण निर्णय घेतोय. आणि मला न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात सांगायचं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीची ध्येय आणि धोरण ही देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पुढे जाऊन निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं याचा देखील सार्थ अभिमान तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आम्ही काय केलं तर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये शितोळे सर करिअर कट्ट्याला देखील मला विनंती आहे त्या स्टुडिओचा वापर तुम्ही करा. आम्ही पुण्यामध्ये 5 मजली इमारत बांधली 60 कोटी रुपयाची टीचर्स अकॅडमी प्राध्यापकांना त्याच्यातनं ट्रेनिंग देणं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं प्राचार्यांना ट्रेनिंग देणं विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणं हा संकल्प करून ती आम्ही इमारत उभी केलेली आहे. त्याचा उपयोग करिअर कट्ट्याला जर करायचा असेल आम्ही तुम्हाला मोफत द्यायला तयार आहोत. कारण शेवटी करिअर कट्टा जर प्राध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं काहीतरी करणार असेल तर अशी आयुधं तुमच्या ताब्यामध्ये देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते देखील आपण भविष्यामध्ये नक्की करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भेटण्याची संधी शितोळे सर तुम्ही मला दिली. या निसर्गरम्य परिसरामध्ये मला इथं तुम्ही आणलं. आता जास्त वेळ काय आता वेळ झालाच आता जास्त काय आणि कमी काय पुढचे शिवे घालायचे ते घालणारच आहेत ते काय आता विषय सोडून द्यायचं. परंतु एक चांगली इन्स्टिट्यूट मला बघायला मिळाली आणि इन्स्टिट्यूट बघत असताना इन्स्टिट्यूट बद्दल मला जे इथल्या स्थानिकांना सांगितलं सकपाल साहेब ते महत्वाचं आहे. मी अनेक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जातो अनेक विद्यापीठामध्ये जातो म्हणून कुणीतरी सांगितलं पण मी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आणि विद्यापीठामध्ये जातो म्हणून काही लोकांना जास्त त्रास होतो. त्यांना असं वाटतं की मी कुलगुरूंचे अधिकार घेईन ह्यांचे अधिकार घेईन त्यांचे मी असले कोणाचे काही अधिकार घेत नाही. मी तिथे गेल्यानंतर एकच सांगतो की माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्रास होता का म्हणे मग ते कुलगुरू असतील प्रकुलगुरू असतील कुलसचिव असतील किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चालवणारा मालक असेल त्यांनी विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते. आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी टोकाची भूमिका घेण्याचा देखील निर्णय अनेक वेळा माझ्याकडनं घेतलेला आहे ह्याची जाणीव देखील सगळ्या प्राचार्यांनी संस्था चालकांनी ठेवावी. कारण मी मंत्री म्हणून काम करत असताना 47 लाख विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतो. 47 लाख विद्यार्थी उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत शिकतात. 1,20,000 कर्मचाऱ्यांचं मी नेतृत्व करतो. जवळजवळ 40 ते 45 हजार शासकीय प्राध्यापकांचं मी नेतृत्व करतो. प्रायव्हेट सोडून द्या पण अशा सगळ्या घटकांना जर एकत्र नांदवायचं असेल तर शिस्त ही महत्वाची आहे आणि शिस्त ही विद्यार्थ्यांसाठी असली पाहिजे. कारण आपणच जर असं वागायला सुरुवात केलं तर विद्यार्थी म्हणणार हे बघा मंत्री पण असे वागतात आम्हाला वागायला काय हरकत आहे. त्याच्यामुळे आपण पहिलं व्यवस्थितरित्या वागलं पाहिजे आणि ते वागण्याचं काम हे इन्स्टिट्यूट करतंय ही अतिशय महत्वाची बाब आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी सकपाळ साहेबांना विनंती केली की तुम्ही आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी करा म्हणजे CET ची पण तुमचा काय संबंध राहणार नाही. आता CET वर तुम्ही बोलणार हे काय मला माहित नव्हतं पण मी त्याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी करा म्हणजे मी अंतर्ज्ञानी आहे हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे शितोळे सर तुम्ही एका चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं आमचा सगळ्यांचा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्याकडनं जाता जाता एकच अपेक्षा व्यक्त करतो की आपल्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही आपल्यामुळे विद्यार्थी घरी बसणार नाही उलट त्या विद्यार्थ्याला आपल्यामुळे घरातनं बाहेर पडता येईल आपल्यामुळे तो कॉलेजमध्ये येईल आपल्यामुळे संस्थेमध्ये येईल आणि आपल्या नेतृत्वाखाली आपला शिष्य म्हणून तो शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व करेल अशा पद्धतीची शिकवण आपण आपल्या सगळ्या शिष्यांना द्यावी एवढीच विनंती करतो. आपण या ठिकाणी आलात मला बोलताना सहन केलं त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि जे जे काही सहकार्य सकपाळ सर तुम्हाला लागेल चांगल्या गोष्टीसाठी ते माझ्याकडे कधीही तुम्ही मागा. एक मित्र म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढी देखील विनंती करतो. आणि आज जो माझ्याबरोबर फोटो काढला आहे
तो शरद पवार साहेबांच्या बाजूला लावा ही देखील विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.